नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खेळ आणि इतिहास यातला शेवटचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. खेळ आणि त्याच्याशी संबंधित साहित्य आणि खेळांवर निघालेली वेगवेगळी चित्रपटं. आता खेळ आणि त्याच्याशी संबंधित असणारं साहित्य, आता षटकार नावाचं जे मासिक यायचं हे फक्त खेळावर आधारित यायचं. त्याच्यानंतर इंग्रजी भाषेमध्ये खेळ नावाचं एक साप्ताहिक निघायचं की ज्याच्यात खेळाशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या बातम्या, घडामोडी किंवा खेळाडूंचा जीवनपट स्पष्ट केलेला असायचा. अशी वेगवेगळी साहित्य खेळाच्या संदर्भात निघालेली आहेत. आता तुम्ही असं म्हणाल की खेळाशी संबंधित पुस्तकं असतील किंवा साहित्य असेल यांची गरज तरी काय? तर येणारी जी पुढची पिढी आहे त्या खेळाडूचा इतिहास समजून घेईल आणि त्या दृष्टीने तो आपली स्वतःची तयारी करेल. म्हणून खेळाशी संबंधित असणारं वेगवेगळं साहित्य निर्माण करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. मराठी भाषेमध्ये मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे. मित्रांनो, व्यायाम ह्या विषयावर एक स्वतंत्र कोश तयार करण्यात आलेला आहे. तर ही सगळी खेळाच्या संदर्भातली काय आहेत साहित्य. चित्रपटांच्या बाबतीत तुम्हाला काय सांगायचं, चित्रपट आमच्यापेक्षा जास्त तुम्ही बघतात. एक विचार करून बघा की खेळाशी संबंधित असणारी चित्रपटं कोणकोणती आहेत. तुमचा सगळ्यात आवडता चित्रपट असेल धोनी द अनटोल्ड स्टोरी, भाग मिल्खा भाग, दंगल, मेरी कोम, हॉकीवर आधारित चक दे इंडिया गोल्ड नावाचा चित्रपट, सचिनच्या जीवनावर बायोग्राफीवर आधारित असलेला सचिन द बिगिनिंग यांच्यासारखी असंख्य चित्रपटं ही खेळ आणि खेळाडू यांच्या जीवनावर आधारित आपण बघितलेली आहे. आता ह्या दोघही गोष्टींची आपल्याला इतिहासामध्ये गरज काय? साहित्य असेल किंवा चित्रपट असेल, हे जेव्हा साहित्य लेखन केलं जातं, चित्रपट जेव्हा बनवली जातात, तेव्हा तात्कालिक परिस्थिती डोळ्यासमोर आणून साहित्याचं लेखन केलं जात असतं. त्यावेळची वेशभूषा असेल, केशभूषा असेल, वातावरण असेल, या सगळ्या गोष्टी चित्रपट तयार करताना विचारात घेतल्या जातात. कोणत्या भाषांमध्ये साहित्य लिहिलं जावं, कोणत्या भाषांमध्ये चित्रपट निर्माण व्हावी याचा सुद्धा विचार केला जातो. कारण ज्या देशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात त्या देशांमध्ये त्या त्या भाषेतली चित्रपटं आणि साहित्य निर्माण होणं गरजेचं असतं. मग कोशांतर्गत असतील, वर्तमानपत्र असतील, यांच्या संदर्भातले सगळी गोष्ट ह्या आपल्याला खेळाच्या माध्यमातनं, म्हणजे त्यांचं जे साहित्य आणि त्याच्या संदर्भातली जी चित्रपटं तयार केली जातात त्यातून आपल्याला दिसत असतं. आत्ता ह्या पाठातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खेळाच्या माध्यमातनं तुम्हाला काय व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतात. मग क्रीडा हा जो प्रकार आहे याच्या माध्यमातनं तुम्हाला अनेक संधी मिळतात. आता एक विचार करा की सामना सुरू आहे, क्रिकेटचा असो किंवा हॉकीचा असो, त्या ठिकाणी तुम्हाला आखो देखा हाल कानांनी तुम्ही ऐकत असता, डोळ्यांनी बघत असतात. मग याचा अर्थ काय की जे समालोचक करणारे असतात, समालोचन करते, त्यांच्याद्वारे आपल्याला खेळाबद्दलचं संपूर्ण ज्ञान मिळत असतं. मग जर का तुम्ही खेळामध्ये पारंगत असाल तर एखाद्या खेळाच्या सामन्याचं आखो देखा हाल सांगण्यासाठी तुम्हाला कॉमेंट्रेटर म्हणून किंवा समालोचक म्हणून आमंत्रित केलं जाऊ शकतं. खेळाबद्दल तुम्हाला सखोल माहिती असेल तर तुम्ही पंच म्हणून, अंपायर पंच म्हणून त्या खेळामध्ये सहभागी होऊ शकतात. लक्षात येते का तुमच्या? मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही
खेळांच्या इतिहासाबद्दलचा अभ्यास केल्यानंतर सहजरित्या करू शकता. जर खेळाबद्दलचं चांगलं ज्ञान तुम्हाला असेल तर तुम्ही एखादं खेळाच्या संदर्भातलं साहित्य निर्मिती करू शकता. एखादा खेळ संदर्भातला चित्रपट जर तुमच्या दिग्दर्शन करण्याचं कौशल्य असेल तर तुम्ही खेळाच्या संदर्भातला चित्रपट सहजरित्या तयार करू शकतात. मग या सगळ्या गोष्टी एक व्यावसायिक संधी म्हणून खेळाच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या मिळू शकतात. तुम्ही पत्रकार झालात तर एखाद्या खेळाडूची मुलाखत इंटरव्ह्यू तुम्ही जाऊन घेऊ शकतात. म्हणजे हे सुद्धा तुमच्या करिअरची एक संधी, व्यवसायाची एक संधी तुम्हाला मिळू शकते. जी वेगवेगळ्या प्रकारची खेळ साहित्य आहेत की ज्याद्वारे खेळ खेळली जातात त्याचं एखादं दुकान शॉप आपण निर्माण करू शकतो, म्हणजेच व्यवसायाची संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. मग या खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. बघा, शालेय जीवनापासून आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात, आंतरशालेय क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात, तालुका स्तरावर घेतल्या जातात, तिथून जिल्हा स्तरावर तुम्ही जातात, मग विभाग पातळीवर जातात, राज्य पातळीवर जातात, राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचतात आणि मग तुम्ही राष्ट्रीय पातळीवर खेळलात तर आंतरराष्ट्रीय संघामध्ये सुद्धा तुमची निवड होऊ शकते. म्हणजे बघा, शालेय जीवनामध्ये खेळ ह्या प्रकाराकडे सुद्धा आपण गांभीर्याने बघितलं तर भविष्यात एक संधी खेळाडू म्हणून आपल्याकडे चालून येत असते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण या पाठाचा अभ्यास करायचा आहे. थांबूया.